दिवाळी निमित्त आपण आपल्या आणखी एका परिवारासोबत दिवाळी साजरी केली. त्याला माईक द्या, देखील संघटना घडली होती. मला वाटतं आज आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक आठवणीतली दिवाळी म्हणून ही शाळवाडीच्या सगळ्या लहान मुलांबरोबर सगळ्या लोकांबरोबर जी आहे दिवाळी आम्ही या ठिकाणी साजरी करू शकतो. एक मला वाटतं माणुसकीच्या दृष्टिकोनातून या सगळ्यांबरोबर उभं राहणं हे खूप गरजेचं, त्यांना भेट देणं खूप गरजेचं आहे. आता तुमचं जेमतेम साडेतीन महिने जे आहे ते या शालवाडीच्या घटनेला या ठिकाणी झाले आणि या महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे त्यांच्याबरोबर सुरुवातीपासून उभे आहे आणि आज त्याचाच भाग आज दिवाळी हा सण जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी दुःखामध्ये आहे, त्या दुःखातून लवकर सावरणं कठीण आहे. त्याच्यामध्ये जी लहान मुलं आहेत ज्या लहान मुलांनी जे आहे सर्व काही गमावलेलं आहे अशा लहान मुलांबरोबर उभं राहण्याचं काम जे आहे ते प्रशासन शासन असेल आम्ही सगळे लोक जे आहोत ते आमच्यापर्यंत या ठिकाणी करण्याचा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी करतो आणि आज या ठिकाणी खरंच दिवाळीचा पहिला दिवस पहिली अंघोळ केल्यानंतर जे आहे दिवाळी लोक वेगवेगळ्या तऱ्हेने साजरा करतात आणि या ठिकाणी वेगळी दिवाळी जी आहे ती साजरी करून आम्हाला एक वेगळं सुख समाधान या ठिकाणी लाभलं आणि या सगळ्या लहान लहान मुलांबरोबर दिवाळीचा फराळ असेल, फटाके असतील, त्यांच्याबरोबर बोलणं असेल, कशा प्रकारे त्यांचं शिक्षण या ठिकाणी चालू आहे या सगळ्या गोष्टींमध्ये एका परिवारासारखं जे आहे ते आम्हाला या ठिकाणी आहे. इरशालवाडीच्या सगळ्या मुलांबरोबर असेल या सगळ्या लोकांबरोबर एक परिवार म्हणून आम्ही गेले अनेक महिने जे आहे त्यांच्याबरोबर राहतोय आणि लवकरच त्यांना घराची व्यवस्था देखील पुढच्या 3 महिन्यामध्ये या ठिकाणी होईल. आता थोडंसं टेम्पररी अरेंजमेंटमध्ये या ठिकाणी राहता येत ते आणि जोपर्यंत ह्यांचं आयुष्य जे आहे हे पूर्णपणे रुळावरती येत नाही, सामान्य लोकांसारखं यांचं आयुष्य होत नाही तोपर्यंत जे आहे शासन म्हणून प्रशासन म्हणून सगळे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आमदार कुर्वे साहेब या ठिकाणी उपस्थित सगळेच लोक त्यांच्याबरोबर उभे आहेत. म्हणूनच एक त्यांना धीर देण्यासाठी खास आज आम्ही या ठिकाणी पहिली दिवाळी जी आहे पहिला दिवस जो आहे तो त्यांच्याबरोबर साजरा केला आणि खरंच मनाला एक वेगळं समाधान जे आहे त्या ठिकाणी मुलं ते सगळे वेगवेगळ्या शाळेत जातात, वेगवेगळ्या वसतिगृहामध्ये जातात, कोणाला डॉक्टर बनायचंय, कोणाला इंजिनियर बनायचंय, खूप मोठे मोठे स्वप्न जे आहेत त्या लहान मुलांचे आहेत त्या ठिकाणी आणि या त्या स्वप्नांना बळ देण्याचं काम आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करायचं आहे. एक सोसायटी म्हणून आपल्याला या ठिकाणी त्यांच्याबरोबर उभं राहणं खूप गरजेचं आहे. ते करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि खरंच त्यांच्याबरोबर एक दिवस असताना त्यांच्याशी बोलताना एवढं तो कवळ्या मनावरती जो परिणाम झालेला आहे या ईश्वरवाडीच्या घटनेचा आणि काही मुलं तर खूपच लहान अजून त्यांना कळतच नाहीये त्यांच्याबरोबर काय झालेलं आहे आणि अशा या सगळ्यांबरोबर जे आहे मला वाटतं प्रत्येकाने आपला परिवार म्हणून यांच्याबरोबर राहिलं पाहिजे. खरंच एक परिवाराशी आपल्याच परिवाराबरोबर आपल्याच लहान बरोबर आपल्याच लहान भावांबरोबर जे आहे ते आपण या ठिकाणी दिवाळी साजरी करतो असा एक वेगळी फिलिंग जी आहे या ठिकाणी आज आली. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.